जगातील भूखंड किंवा खंड व त्यांची क्षेत्रफळे आता आपण पाहणार आहोत। पहिला खंड आहे तो म्हणजे आशिया खंड आणि त्याचं क्षेत्रफळ आहे 4,45,79,000 चौरस किलोमीटर। सगळ्यात मोठा खंड, जगातला सर्वात मोठा खंड तो आशिया आहे। त्यानंतरचा खंड आहे तो आफ्रिका, 3,65,000 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे आणि जगातला 2 नंबरचा मोठा खंड आहे तो म्हणजे आफ्रिका खंड। त्यानंतर जगातला 3 नंबरचा मोठा खंड आहे तो म्हणजे उत्तर अमेरिका खंड, 2,44,74,000 चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे। त्यानंतर 4 नंबरचा खंड जो आहे दक्षिण अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिका खंड 1,78,19,000 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे। त्यानंतर आहे अंटार्क्टिक खंड, त्याचं क्षेत्रफळ आहे 1,32,09,000 चौरस किलोमीटर। त्यानंतर पुढचा जो खंड आहे तो खंड म्हणजे युरोप खंड, तर याचं क्षेत्रफळ आहे 99,38,000 चौरस किलोमीटर। त्यानंतर जगातला सर्वात छोटा खंड जो आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया किंवा ऑस्ट्रोलेशिया, म्हणजे ऑस्ट्रोलियासह असल्यामुळं त्याला ऑस्ट्रोलेशिया म्हणतात। त्याचं क्षेत्रफळ आहे 89,23,000 चौरस किलोमीटर। धन्यवाद मित्रांनो।